ह्रीम श्रीराम अंबज्ञा विजया चव्हाण प्रायव्हेट हायस्कूल कोल्हापूर आता सध्या फुलेवाडीला. मला गेल्या वर्षी रिटायर होऊन मला 12-13 वर्ष झाली. वयोमानानुसार मला गेल्या वर्षी कसं इन्फेक्शन झालं माहीत नाही, पण कोरोनाचं इन्फेक्शन झालं आणि मला ते इतकं म्हणजे माझा स्कोर वाढलेला, ब्रेथलेसनेस होता, टेम्परेचर होतं, अंगात कणकण जोराची होती. जेव्हा हॉस्पिटलमध्ये गेले तेव्हा डॉक्टरने सांगितलं हे काय खरं नाही, ह्यांना ॲडमिटच केलं पाहिजे. रेमडेसिवीर वगैरे सगळे भारी भारी ड्रग्स दिले गेले मला, पण माझा विश्वास होता बापूवर. बापूला सांगितलं बापू मला तुम्हीच वाचवायचं आहे, तुमच्याशिवाय मला कुणीही वाचवू शकत नाही. माझा बापूवर पूर्ण विश्वास होता आणि 100% त्या विश्वासामुळे मी वाचले आणि मी आज इथे आहे. मी उपासनेत कळवलं आणि हनुमान चालीसा कंटिन्यू म्हटली आणि त्यावेळेला मी मला इतका सपोर्ट केला बापूंनी आणि मी इतकी अगदी व्यवस्थित झाले त्या ठिकाणी आणि 8-10-15 दिवसात मी चांगली होऊन घरी आले. हे केवळ बापूंनी बापूच करतो. मी एवढी वयस्कर असून आणि एवढी प्रशिक्षित असून मी फाईट केलं कोरोना काळ. कोरोना म्हणजे काय हे त्यावेळेला मला जाणवलं की आपण म्हणतो तेवढा सोपा कोरोना नाही आहे. आपण चांगले चांगले सुदृढ योगा प्राणायाम करत होते मी नेहमी. मी स्वतःला फार सुदृढ समजते, पण त्यात मला हे फाईट करायला लागलं. त्यावरून मला कळलं की कोरोनाशी फाईट करणे हे सोपं नाही आहे, पण ह्यातून फक्त बापूंनी मला वाचवलं आहे. बापू अंबज्ञा नाथ सर.